मुंडेश्वरी माता मंदिर। जिथे मनोकामना पूर्ण झाल्यानंतर दिला जातो बोकडांचा बळी, मात्र ना बोकडाची मान कापली जाते ना रक्ताची धार उडते। मंत्र म्हणताच आईच्या पायाशी हा बोकड बेशुद्ध होतो। पूजेनंतर पुजारी बोकडाच्या कानात पुन्हा मंत्र फुकतात आणि हा बोकड पुन्हा उठतो। बिहारची राजधानी पाटणापासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर कैमूरच्या पावरा डोंगरावरती माता मुंडेश्वरीचं मंदिर आहे। हा डोंगर 600 फूट उंच आहे। मंदिरात जाण्यासाठी इथे पायथ्यापासून 2 मार्ग आहेत। पहिला म्हणजे पायऱ्यांनी आणि दुसरा वळणावळणाचा रस्ता, जो 524 फूट उंचीवरती जातो। कोरोनाच्या 2 वर्षांनंतर आता नवरात्रीला इथे भाविकांची मोठी गर्दी होती आहे। बिहार सोबतच यूपीतून देखील भाविक मातेच्या दर्शनासाठी येत आहेत। इथे नवस पूर्ण करणाऱ्या भक्तांना सर्वात आधी हवनकुंडावरती संकल्प केला जातो। जिथे कुटुंबियांसोबत एक बोकडही असतो। यानंतर बोकडाला मंदिराच्या गाभाऱ्यात नेलं जातं, जिथे या बोकडाला माता मुंडेश्वरीच्या चिरणी झोपवलं जातं व मंत्रांचं पठण केल्यानंतर हा बोकड बेशुद्ध होतो। देवीची पूजा केल्यानंतर हा बोकड स्वतःच उभा राहतो, हाच त्याचा बळी असतो। ही बळी प्रथा इथे कधीपासून सुरू झाली याच्या बाबतीत इथे कोणालाच काहीही माहिती नाहीये। यहाँ जो लोग मन्नत मानते हैं, मन्नत बहुत जल्दी पूरा हो जाता है। कुछ लोग नारियल चुरन मानते हैं, कुछ लोग बकरा मानते हैं, कुछ लोग घंटा, जिनकी जैसी मन्नत हो। तो मन्नत में एक बकरा की भी मन्नत होती है, तो बकरा यहाँ जो है काटा नहीं जाता है। हम लोग माँ के सामने लिटा के अक्षत फूल मारते हैं तो बकरा बिल्कुल यहाँ बेहोश हो जाता है। पुनः अक्षत फूल मारते हैं तो बकरा खड़ा होता है। यहाँ बकरे की हिंसा नहीं होती है, यहाँ अहिंसक बलि होती है। हे मंदिर त्याच्या इतिहासासाठी तसंच इथे होणाऱ्या रक्तहीन बळीसाठीही ओळखलं जातं। इथे बोकडांचा बळी दिला जात नाही, फक्त मंत्रांनी त्याला काही काळ बेशुद्ध केलं जातं आणि यालाच बळी समजलं जातं। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।